आणि चढाईसाठी निमंत्रित केलं जात आहे पिंपळेश्वर खेडशी. त्याच्यामुळे पहिली चढाई आपल्याला पाहायला मिळेल ती पिंपळेश्वर खेडशी संघाची. पिंपळेश्वर खेडशी संघा करून दोन नंबरची दर्शी करण्यात केलेला हा चढाई पटू चढाई करता येतोय. आल्या आल्या निदानच्या पार केली जाते. सुंदरचा फोटो पाहायला मिळते आणि सुंदर जंप टॅक जंप आपण पाहतोय. एक टॅकल पटूच्या तावडीतून घुटारी जंप एक गुण संपादित केला जाईल. सुंदरित्या पाटला पटूने पाठ टाकवली होती या पाटीला. अक्षरशः शातानित्या कट केलं जात आहे. एक गुण संपादित केला जातो दोन्ही. हॅलो, यानंतर होणारा सामना आहे रवळनाथ निवळी. रवळनाथ निवळी वर्षे जीवलग मित्र पानवल. रवळनाथ निवळी वर्षे जीवलग मित्र पानवल. सात नंबरची दर्शी करण्यात केलेल्या चढाई पटू या आधीच्या चढाईमध्ये एक गुण संपादित केला होता. आपल्या सध्या गटाच्या चादरचा फुटवर्क याच्या माध्यमातून पाहायला भेटेल. ला जवाब फुटवर्कची पेशकश भाऊया. सुंदर पुन्हा एकदा कॉर्नर पटूला टिपण्याचा इरादा स्पष्ट केला होता. आपण असं पण ठरतो हात पोचत नाही एक कॉर्नर पटू पर्यंत निश्चितपणे. जसं गुरु म्हणजे आपल्या संघाकडे परतताना पाहायला भेटेल. पुढील पानवल संघ व्यवस्थापक अमोल हरंबे कमिटीशी संपर्क साधायचा आहे. अमोल हरंबे उमलेवाडी संघ क्षेत्ररक्षण आणि चढाई मध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. आणि इथे मात्र बापरे एवढी मोठी घुसटी मारली. अशी घुशी डुकर घुशी म्हणतात ही राईट. शानदार डुकर घुशी. वन दोन्ही पॉइंटला इंच वन. दोन्ही बाजूला एक एक पॉईंट मिळाला होता. आता मात्र हा चढाई फुटू येतो. शानदार चढाई शानदार फुटवर्क या चढाई फुटीच्या माध्यमातून पाहतोय आपण. मध्य बळीतील गड्यापर्यंत हात पोहोचवण्याचा प्रयास केला गेला होता. आता ते टिपण्याचा प्रयास केला गेला होता. मात्र असं पण ठरतं पुढील रेट कशा प्रकारे येईल या चढाई फुटीच्या माध्यमातून. आणि जाता जाता दिलं त्या दान दिलं दान दिलं एक गुण दिलं. सात नंबरची जर्सी बैठक सॉरी तीन नंबरची जर्सी बैठक केलेला चढाई फोटो झिरो तीन क्रमांकाचा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळतो. कमी उंची आहे मात्र फुटवर गेला जवाब आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदररित्या तीन नंबरला प्रत्युत्तर दोन नंबरच्या या चढाई फोटो कोण पाहायला मिळत आहे. पाच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना अकरा मात्र चढाई घेऊन येताना हा चढाई फोटो पाहतो. पिंपळेश्वर संघाकडून आणि तिथे बॅट घेण्याचा प्रयास केला गेला होता कॉर्नर फोटोच्या दिशेने. आणि मध्य फळीतील गड्याने पुन्हा एकदा केलेली चूक आपल्याला पाहायला मिळते. या चुकीला माफी नाही. एक गुण मिळतोय तो पिंपळेश्वर संघाला. एक चांगला आणि चांगला तुल्य फळ मुकाबला होतोय आपल्या समोर. खरोखर शानदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. भव्य पुढील चेंडू पुढील हा चढाई फुटू कशा प्रकारे येतोय आणि कशा प्रकारे एखादा गुण मिळवण्याचा प्रयास केला जाईल. आणि याच्या मोठी कुस्ती पाहायला मिळाली होती डब्ल्यू डब्ल्यू ई मध्ये सुद्धा अशी. इंच वन पुन्हा एकदा इंच वन दोन्ही संघाला एक एक पॉईंट. सुंदर लात मारण्याचा प्रयास केला गेला होता. लात मारीन तिथे पाणी काढीन म्हणत मात्र पाणी निघत नाहीये. आता मात्र हाताची भात केली जाते. लात और हाताची भात दोन करते होई. यावर रेड हरती काहीतरी आहे. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. मारण्याचा प्रयास केला गेला होता कॉर्नर पटूला. मात्र इथं जप्त शब्द पुण्याच्या खोलवर घुटण्याचा धमधम दाखवला जातोय. मात्र पस्तीचा मदर वाजू लागल्यामुळे निश्चितपणे त्याला आपल्या संघाकडे परतावं लागतंय. चढाई लागलेला हा चढाई फोटो बोनस लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयास करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सुंदर टॅकल पाहायला मिळते. जवाब आणि बोनस गुण मात्र त्यांना अप्रतिमरित्या आपल्या संघाकरता प्राप्त केला. चढाई करता येणारा हा छोटासा बच्चा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र सुंदर फुटवर्क या बच्चा खेळाडूच्या माध्यमातून आणि दोन्ही अँकल मध्ये केलेला हा थाई मध्ये केलेला हा थाई होल्ड आपल्याला पाहायला मिळतो. मध्य फळीतील गड्याकडून एक नंबरची जशी फैदा केलेला हा चढाई पटू आपण पाहतोय. दर्पण आणि दर्पण याला चुकीची टॅकल करण्याचा प्रयास केला गेला. त्याचा फुल कोर्स होता बाहेर पडण्याचा आणि अशा वेळेला टॅकल करण्याची एक चूक केली गेली. चुकीला माफी नाही.
दोन नंबरचे जर शिकवण्यात केलेला चढाई फोटो सुंदर असतो फुटवर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. निदानाच्या पार केली जाते, चढाई गॅरेज केली जाते आणि परतीचा मार्ग स्वीकारला जातोय. तीन नंबरचे जर शिकवण्यात केलेला चढाई फोटो चढाई करता येतोय. इथे काहीतरी घडामोड होण्याची शक्यता होती, पडत आहेत नुसते वाऱ्याने पडत आहेत. एवढी ताकद असेल या चढाई फोटो मध्ये नाही का? सुंदर अशी चढाई उतरणारा हा चढाई करण्यात माहीर असणारा चढाई पटू खोलवर घुसत बोनस लाईट अटक करण्याचा प्रयास आणि सुंदर बोनस थोडीच काळाची डिमांड केली जाते. ते जय बजरंग कोंबले वाटी संघाच्या माध्यमातून त्रुटीत काळाच्या समाप्तीनंतर सामना पुन्हा एकदा चालू होतोय आणि त्रुटीत काळाच्या समाप्तीनंतर नऊ नंबरचा हा चढाई कुठू चढाईचा भार आपल्या खांद्यावर घेऊन मैदानामध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळतो. पाहूया कशा प्रकारची चढाई होते. विजय चहार खेळाडू वरते आणि लास्ट पार्टीचा ते मध्य फळीमध्ये आणि कॉर्नर पटूला बाहेर जाऊन बसण्याची नामुष्की ओढवते. इथे मात्र आराम फरमावेल कॉर्नर पटू. जबरदस्त असा मुकाबला पाहायला मिळतो. प्रत्येक चढाई गणित युद्ध गुण मिळवण्याचे प्रयास केले जातात आणि इथे मात्र थोडीशी बॅग दाखवली गेली होती. इतका स्पीड घेतला 70-80 स्पीडने ही बॅग कलेक्ट केली गेली. मात्र बोनस गुण जाता जाता प्राप्त केला. अतिशय जबरदस्त कामगिरी केली गेली या दोन नंबरच्या चढाईपोटीच्या माध्यमातून. आता मात्र तगडी ताकद वर्सेस नजाकत आणि झाली न लोटांगण वंदी न चरण असाच देवी न गुण तुला हे लोटांगण फुकट जात आहे. एक गुण आता राहिलेला एकमेव चढाई फोटो चढाई करता येतोय. थोडीशी किरकोळ शरीराची स्थिती असली तरी बघून बघून निश्चितपणे गुण घेण्याची क्षमता या चढाई फोटोच्या चढाईमध्ये असेल. बघूया इकडे तिकडे बघतोय कोणता खेळाडू माझ्या पाठ नाही येत तर नाही ना अशी खबरदारी घेतली जाते आणि आपल्या मैदानाकडे येतोय. आता चढाईपटू येतोय. या आधीच्या चढाईमध्ये एक गुण ज्याने संपादित केला होता तो चढाईपटू पकडण्याचा सफल प्रयास. बापरे परत पकडू नये म्हणून ज्या अवस्थेत होता त्याच अवस्थेत प्रतिरेषेपर्यंत हा चढाईपटू आला आणि पहिला लोन होतोय पिंपळेश वर्ष संघावरती. आणि मध्यंतर होतोय पाहूया गुण फलक कुठपर्यंत येतोय. जय बजरंग मोमलेवाडी 16 गुण आणि पिंपळेश्वर खेडशी 8 गुण. तब्बल 8 गुणांची आघाडी असेल. यानंतर होणारा सामना जीवला मित्र पानवळ वर्सेस रवळनाथ निवळी. सेकंड कॉल फॉर बोर्ड टीम रवळनाथ निवळी वर्सेस जीवला मित्र पानवळ. मध्यंतरानंतर आघाडी आपल्याला पाहायला मिळतो. पिंपळेश्वर संघाचा शानदार कामगिरी केली जाते. एक गुण संपादित केला जातो टॅकल दरम्यान आणि चढाई घेऊन येतो. 12 नंबरची जर्सी बळजात केलेला जवळजवळ 120 किलो वजनाचा हा चढाई फोटो. सुंदर असं बदलवाली तर पाहायला मिळते. सुंदर नाच पाहायला मिळतोय. प्रभू देवा काही झक मारला इतक्या शानदार असा डान्स आपल्याला पाहायला मिळतोय या चढाई फोटोच्या माध्यमातून. मात्र एकही गुण मिळत नसल्यामुळे निश्चितपणे सुखरूपरित्या परत जातोय आणि लोन साकारण्यात ज्याने महत्वाची मोलाची भूमिका बजावली होती तो चढाई फोटो आपल्याला चढाई करता येताना पाहायला मिळतोय. पाहूया वन संघाच्या या प्रांगणामध्ये आपली रेड साकारताना मात्र आता पुढे भूलण्याचा धक्कम दाखवला गेला नाही कारण पिंपळेश्वर संघाकडे सुद्धा शानदार असे टॅकल फोटो आहेत. पुढे बोलवर घुसण्याचा धक्का दाखवला गेला होता या चढाई फोटोच्या माध्यमातून. पाहूया पुढील चढाई कशा प्रकारे साकारली जाईल. सुंदर चढाई पाहायला मिळते. मध्य फळीमध्ये गड्यावरती अटॅक करण्याचा प्रयास केला गेला होता आणि इथे मात्र मध्य फळीतील गड्याने केलेली चूक या चुकीला माफी नाही दगडी काळ बघून येईल.
तराई करता येणार हा तराईपटू सुंदर तराई सुंदर फुटवत याही तराईपटूच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. या सामन्याकडे आपण पाहतोय अतिशय बहारदार चढाया या तराईपटूकडून होताना आणि इथे मात्र अति घाई आणि संकटात नाही दगड्यामध्ये गोल करण्याची केली होती घाई. सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे बघूया ग्रुप बदल कोणपर्यंत येतोय. बोबलेवाडी 17 गुण आणि पिंपळेश्वर 110 गुण. शानदार मिठी मागे जाते पायाला केलेली ही मिठी मदर मिठी. एका गुणाची भर टाकली जाते खोलवर घुसला जातोय कॉर्नर पटूच्या दिशेने कॉर्नर पटू बाहेर जातोय नुसत्या वाऱ्याने नुसत्या धक्क्याने आणि आता मात्र शानदार टॅकल जबरदस्त टॅकल पाहायला मिळते चिपकू टॅकल फेविकॉलला जाते. बघूया पुढील कथा आणि इथेही शानदार असे टॅकल करण्यात काही झालं. बापरे बाप बापरे बाप आणि सगळ्याच डोके असतात आपल्या तगड्या कुठे पोहोचतात याच्याकडे मात्र लक्ष नाहीये. सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिटे पंचाचा निर्णय आहे निश्चितपणे तो अंतिम राहणार आहे तर निकाल द्यायचा आहे आमच्यापर्यंत कळू द्या. बोथ आऊट ईच वन ओके थँक्यू. आता 12 नंबर पुन्हा एकदा येतो चांगली ताकद पाहायला मिळते थोडीशी बॅक करण्याचा प्रयत्न केला गेला होता कॉर्नर पटू जाईल माध्यमातून खोलवर घुसतो खोलवर घुसतो इथे मात्र क्षेत्रच्या स्वतःला वाचवतोय कॉर्नर पटू स्वतःला वाचवतोय. अजून वेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र पस्तीचा मध्ये वाजू लागलेला निश्चितपणे या खेळाडूला परतावा लागेल आणि परस्पर आपल्या संघाकडे चढाई करता येणार हा चढाई फोटो आपण पाहतो आणि मध्ये याला म्हणतात बोट करण्याची पकड. सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे हे बोट करणं का गेलं काही मला कळलंच नाही. बोनस गोल प्राप्त केला गेला या चढाई फोटोच्या माध्यमातून शानदार कामगिरीचा आगाज केला गेला आणि आता मात्र बचावात्मक पवित्रा स्वीकारला जातोय चढाईपटूच्या माध्यमातून दिशा पार केली जाते आणि रमत गमत बागेमध्ये फिरल्या गत अरे रमत गमत नव्हता तर तो मोका शोधत होता आणि मोका बघून ठोका माकाना त्याला पाहायला मिळाला. 12 नंबर खिलाडीने खरोखरच जागावं लागेल सुंदर फुटवर पाहायला मिळत आहे या खेळाडूचं सुंदर फुटवर आणि ते बोलत पोहोचण्याचाही प्रयत्न केला जातोय शानदार आणि हम तो हम आहे बाकी सब पाणी कम आहे हम कडे तो सरकार शेती पडे इथे मात्र माली पडे बाद होत आहेत. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटं चढाई फोटो हा शानदार कामगिरी करतो आपल्या संघाकरता वारंवार आपण पाहतो याच्या चढाईमध्ये दम आहे शानदार दम आहे हा ही चढाई फोटो एक उत्कृष्ट चढाई फोटो निश्चितपणे नावारूपाला येऊ शकतो मात्र पुन्हा एकदा बाद केला जातो या चढाई फोटोला. हॅलो थर्ड कॉन्फर बोट टीम जीवनात मित्र पानवल वर्सेस रवळनाथ निवळी दोन्ही संघांसाठी शेवटचा पुकार रवळनाथ निवळी आणि हा एकटा खेळ पाहून बोलवलं मैदानामध्ये काही करत नाहीये फोर व्हीलर सुंदर कुठल्या गहुल काढून दिली जाते. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट आणि 7 नंबरची गर्दी प्रदान केलेल्या छोटे काने खेळाडू चढाई फोटो चढाई करता येतोय आणि इथे मात्र बाद होतोय इथे शानदार टॅकल साकारली जाते या चढाई फोटोची बाद होऊन मैदानाच्या बाहेर आता मात्र आता राहिलेला एकमेव खेळाडू चढाई करता येताना आपण पाहतोय. वा सुंदर त्याने पाय मारायचा सोडून हा पाय मारताना आपल्याला पाहायला मिळतोय
आणि अशा प्रकारे कोणी बाद होतोय लोन होतोय तो पिंपळेश्वर संघावरती चढाईपटू पुन्हा एकदा येताना पाहिला मी तो 12 नंबरची एक तरी पॉईंट आता नेला तर खरोखर माझ्या मनाला शांती लाभेल मात्र माझ्या मनाची शांती तिथेच राहते शांती गायब अरे वा काहीतरी घडले काहीतरी घडले काहीतरी बिघडले धाबा धाबा रेड चालू झाले त्यावेळेला तिकडे लॉबीत होता तू क्लास शानदार निर्णय 3 पॉइंट हो न खाता न पिता 3 पॉइंट चा इजाफा पुन्हा एकदा येतो चढाई करता चढाई पटू मात्र 3 पॉइंट मिळाले होते ती नशिबाची साथ आता जर का केली तर ती त्याची करामत जबरदस्त आता सुंदर आपल्याला प्रयास पाहायला मिळते शानदार प्रयास पाहायला मिळते जबरदस्त प्रयास साध गुण आणि जेव्हा रोखला जाईल या चढाई पटूला आणि अशा प्रकारे सामना येते संपुष्टात येतोय पाहूया सामन्याचा निकाल काही असू दे मात्र दिल खुश मोग्यांबो खुश हुआ जय बजरंग बोंबलेवाणी 29 गुण पहिला उंचाकी स्कोर आजच्या मैदानात पिंपळेश्वर केळशी 11 गुण 11 गुण आणि विजेता ठरतोय तो जय बजरंग बोंबलेवाणी विजेता संघाचा हार्दिक अभिनंदन असेल पराभूत संघाचेही हार्दिक आभार असतील धन्यवाद